नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूरज गुलाब मुके. मी आज आलेलो आहे नांदेड जिल्ह्यामध्ये, आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ज्याची शेती होती ते म्हणजे सोयाबीन. आणि सोयाबीनच्या पिकामध्ये आपण सर्वात जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो, सगळ्यात पहिलं म्हणजे रोगांवरतीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे पीक हे हिरवंगार आता जसं इथं दिसतंय असं हिरवंगार दिसलं पाहिजे, जेणेकरून आपलं उत्पन्नही जास्त होतं. तर ह्या बाबतीतली माहिती आपण एका जागी नाही तर दोन जागी जाणार आहे. एक तर आपण औषधांच्या दुकानात जाऊ, तिथे एकदा चौकशी करू का सर्वात जास्त औषध कोणतं विकलं जातं आणि चांगला परिणाम कोणत्या औषधाचा आहे. त्याचबरोबर ते आपण दुसरी माहिती घेऊ एका शेतकऱ्याकडनं, ते दरवर्षी कोणत्या औषधांचा वापर करतात, कसं नियोजन करतात, आणि ह्या भागातलं सर्वात जास्त उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यावर आपण बोलणार आहे. तर भेटूया आपण. तर ह्या जिल्ह्याच्या आपण कृषी सेवा केंद्रात, एका कृषी सेवा केंद्रात आलेलो आहे. रे सर आहेत आपल्याबरोबर. सर तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौरभ नरेंद्र साळुंके. तर सोयाबीनमध्ये महत्त्वाचे रोग कोणते येतात त्याच्यामध्ये? सोयाबीनमध्ये प्रामुख्याने अँथ्रॅक्नोज, त्याच्याबरोबर तांब्यारा रोग, त्याचप्रमाणे सोयाबीनची पाने देखील पिवळी पडतात. हे महत्त्वाचे रोग आहेत. हो, याच्यामध्ये औषधं कोणते कोणते आहेत? म्हणजे बरेचसे औषधं आहेत, पण यात चांगलं कोणतं आहे मग? तसं बुरशीनाशक भरपूर आहेत, पण जास्त सोयाबीन पिकावरती जास्त इफेक्टिव्ह काम गॅलिलिओ करते असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्याचे भरपूर फायदे देखील मागील वर्षी आम्ही वापरले झालेले आहेत. रोग यायच्या अगोदरच आपण मारलं तर ते रोग देखील येऊन देत नाही. जसं रोग आला एखादा, ते आल्यानंतर देखील याचा फवारणी जर केली आपण तर चांगला त्याचा रिझल्ट दिसतोय आपल्याला. तर मित्रांनो, यांच्याकडनं आपण नंबर घेऊया, आणि ज्यांनी याचा खरंच ज्यांनी वापर केला होता गॅलिलिओचा, त्या शेतकऱ्यांची मुलाखत याच्या पुढे आपण घेऊया. तर मित्रांनो, जसं आपलं आपण औषधांच्या दुकानामध्ये पाहिलं की कोणतं औषध चांगलं आहे, तर हे शेतकरी आहेत, हे सोयाबीनच्या पिकामध्ये अतिशय योग्य नियोजन करतात, त्याचबरोबर ते उत्पन्नही चांगल्या प्रकारे घेतात. तर साहेब, आपलं पहिलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव संदीप बनकड. सोयाबीनमध्ये मुख्य असे रोग कोणते येतात? सोयाबीनमध्ये मुख्य रोग असे तांब्यारा रोग येतो. तांब्यारा रोग आल्यामुळे पानांना पिवळे टिपके पडतात, आणि टिपके पडल्यामुळं झाडाची शक्ती कमी होते, मग नुकसान होतं आपलं, आपलं नुकसान होतं. हे कोणत्या याच्यात येतात, अवस्थेमध्ये आपल्या रोग येतात? हे रोग फुलावर अवस्थेमध्ये येतात. मग याचं जर नियंत्रण करायचं असेल, तुम्ही कसं नियंत्रण करता याचं? याचं जर नियंत्रण करायचं असेल तर गॅलिलिओ नावाचं जे औषध आहे ते जर आपण फवारणी केली तर त्या फवारणीमध्ये काय होतं, त्या औषधाने तो रोग स्टॉप होतो, थांबतो, आणि फुलांची संख्या चांगली येते. फुलांची संख्या चांगली आल्यामुळे फळांची बी संख्या चांगली होती, आणि फळांची संख्या चांगल्यामुळे उत्पादन आपल्याला वाढून भेटतं. उत्पादन वाढून भेटतं जी दाण्याची साईज आहे ती बी टपुरी होते. गॅलिलिओ आहे, मी दरवर्षी याचा वापर करतो, त्यामुळे माझा प्लॉट इतरांना दुसऱ्या शेतकऱ्यांपेक्षा चांगला असतो. मला उत्पन्न बी चांगलं निघतं, आणि झाडांची साईज बी तुम्ही बघताय आता, झाडांची साईज बी पाहिजे चांगली. गॅलिलिओचा वापर कसा केला पाहिजे आणि कधी फवारणी केली पाहिजे आपण? गॅलिलिओचा वापर ना रोग येण्याच्या अगोदर केला तर ते अतिशय चांगलं. किती वापरलं पाहिजे प्रमाण? एक एकरीला आपण कमीत कमी 160 ml हे प्रमाण वापरलं पाहिजे. म्हणजे गॅलिलिओचं 160 ml प्रमाण एकरीसाठी वापरलं पाहिजे. आणि जर तुम्ही फवारणी प्रतिबंधात्मकच करता, पण एखाद्याच्या याच्यावरती रोग आला असेल, जर रोग आला असेल आणि जर आपण पहिली फवारणी 160 ml ने केली तर आपल्याला वाटलं बरं चांगलं वाटतंय, तर अजून 15 दिवसांनी जर फवारणी घेतली तर पूर्ण रोग आटोक्यात येऊन आपलं उत्पादन वाढू शकतं. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही, कसं आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे याच्याबद्दल? इतर शेतकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की आपण आपलं उत्पन्न वाढीसाठी गॅलिलिओ हे जर औषध आपण मारलं तर त्यांनी आपलं उत्पन्न निश्चित वाढेल, रोगही आपला कंट्रोल होईल, आणि उत्पन्न वाढल्यामुळे आपल्या शेतकऱ्याचा फायदाही होईल. गॅलिलिओ म्हणजे क्वालिटी ऑफ ॲग्री सायन्स ही एक कंपनी आहे, कृषी जगतातली एक नामांकित कंपनी आहे. यांचे सगळे प्रोडक्ट हे चांगले प्रोडक्ट असतात. क्वालिटी ऑफ कंपनीची गॅलिलिओ हे जे प्रोडक्ट आहेत, ह्या प्रोडक्ट विषयीची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला टोल फ्री नंबर दिसला असेल स्क्रीनवरती, त्याच्यावरती एकदा कॉल करा आणि त्याविषयी माहिती घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा, आणि जर तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, ड्यूपॉन्ट गॅलिलिओ ह्या औषधाचे नाव बदलून आता क्वालिटी ऑफ गॅलिलिओ हे झाले आहे.